शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला होलीबेटची मराठी अभ्यासपुस्तिका काढायची आहे। त्या अभ्यासपुस्तिकेमधील पान क्रमांक 38 तुम्हाला काढायचा आहे। आता इथे आपल्याला आणि 38 वर तुम्हाला वर्ग कार्य घालायचे आहे, तारीख घालायची आहे आणि दिवस घालायचा आहे, ठीक आहे। तर इथे ऐका व वाचा, इथे काय दिलेलं आहे आणि ते आपल्याला वाचायचं आहे। झाडे लावा, झाडे जगवा, झाडामुळे सावली मिळते, झाडांमुळे गारवा मिळतो, झाडे जमिनीची धूप थांबवतात, झाडे हवा शुद्ध ठेवतात, झाडांमुळे प्रदूषण कमी होते। तर इथे काय दिलेलं आहे, झाडाचं महत्त्व दिलेलं आहे। तर झाडे लावा आणि झाडे जगवा, तर आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे आणि झाडे जगवली पाहिजेत। झाडांमुळे आपल्याला काय मिळते, तर झाडामुळे आपल्याला सावली मिळते आणि झाड आपल्याला काय देतो, गारवा देतो, थंडावा देतो, ठीक आहे। आणि झाडे काय करतात, जी जमिनीची धूप होते ती जमिनीची धूप थांबवण्याचा प्रयत्न करते आणि झाडे आपल्याला शुद्ध हवा देते, ठीक आहे। आणि झाडांमुळे जे प्रदूषण होते ते प्रदूषण कमी होतो आणि आपल्याला शुद्ध हवा मिळते, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। आता याच्यानंतर आपण स्वाध्याय एक्सरसाइज बघणार आहोत। प्रश्न पहिला, शब्दपट्ट्या वाचा, वाक्य तयार करा व सांगा आणि दिलेली वाक्य पुन्हा लिहा। आता इथे काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दाला पकडून आपल्याला काय तयार करायचे आहे, हे वाक्य तयार करायचे आहे, ठीक आहे। उदाहरणार्थ बघा, झाड फुले देते आणि झाडे फुले देतात, अशाच पद्धतीने इथे वाक्य दिलेली आहेत आणि ते पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे। आता बघा, पहिलं, काही झाडे औषधी देतात, तर काही झाडे औषधी देतात। दुसरं, झाडे फळे देतात, तर झाडे फळे देतात। त्याच्यानंतर तिसरं बघा, झाड फळे देते, झाड फळे देते, ठीक आहे। आता वाचा, समजून घ्या। आता ऑक्सिजन, ऑक्सिजनचा जो जोडा शब्द आहे तो जोडा शब्दाची आपल्याला काय करायची आहे, जोडा शब्दाची फोल्ड करायची आहे आणि लिहायची आहे। जसं ऑक्सी, सी जो शब्द आहे त्याचं अर्धा क आणि स आणि जी वेलांटी आहे, छोटीची वेलांटी आहे ती दिलेली आहे। त्याच्यानंतर फक्त, आता अर्धा क आणि त हे दिलेलं आहे, हा जोडा शब्द दिलेला आहे, जोडाक्षर दिलेला आहे, म्हणजे अर्ध क आणि त, ठीक आहे। त्याच्यानंतर वाळलेल्या, ल्या, ल्या हा जोडा शब्द जोडाक्षर दिलेला आहे, म्हणजे अर्धा ल आणि य अधिक कला चकाना का, ठीक आहे। काची मात्रा दिली आहे, काना दिलेला आहे इथे। फांद्या, द, द अधिक या, म्हणजे हलंत द दिलेला आहे, मग य दिलेला आहे आणि आचा काना दिलेला आहे, ठीक आहे। आता जोडाक्षरे दोन शब्द जोडून तयार झालेल्या शब्दास काय म्हणतात, जोडाक्षरे असे म्हणतात। पुन्हा बघा, जोडाक्षरे म्हणजे काय, दोन शब्द जोडून तयार झालेल्या शब्दास जोडाक्षरे म्हणतात। जेव्हा दोन शब्द एकत्र येतात त्याला काय म्हटलं जाते, जेव्हा दोन शब्द जोडले जातात त्याला जोडाक्षरे म्हणतात। उदाहरणात बघा, घ्याल, घ्या, अर्धा घ अधिक य अधिक य आचा काना आ, ठीक आहे। स्वयंपाक, स्व, स्व अर्धा स आणि व, ठीक आहे। तर दुसरा प्रश्न, खालील जोडाक्षरे असलेली शब्द रिकाम्या जागी पुन्हा लिहा। तर आपल्याला काय करायचं आहे, इथे काही जोडाक्षरे दिलेली आहेत ती आपल्याला लिहायची आहे, ठीक आहे। आता विद्यार्थी, द हलंत द आणि या हा जोडाक्षर दिलेला आहे, तर द हलंत द लिहायचं आहे, अधिक य आणि यला आचा काना या, द्या, उद्या, हलंत द अधिक य अधिक आचा काना या, अर्धा ग आणि ग्य, अर्धा ग आहे अधिक य, ग्य, फांद्या, द्या, हलंत द अधिक य आणि यला आचा काना या, नद्या, हलंत द अधिक य अधिक यला आचा काना या, होड्या, अर्धा ड, ड अधिक य आणि त्याला आ चाकाना ड्या। त्याच्यानंतर मोठ्या, ठ अधिक य अधिक यला आ चाकाना या, मध्ये,
अर्धा ध अधिक य आणि ए ची मात्रा धे मध्ये ठीक आहे। त्याच्यानंतर बघा तव्यावरती व्य अर्धा व्य अधिक य अधिक आ आचा काना या व्या भांड्यात अर्धा ड अधिक य अधिक आचा काना या स्व अर्धा स अधिक व ठीक आहे। न्या पाण्याची अर्धा न अधिक य ला आचा काना या आम्ही अर्धा म अधिक ह आणि ह ला मोठी विलांटी दीर्घ विलांटी मी आम्ही ठीक आहे। त्याच्यानंतर रस्सा ठीक आहे। आता रस्सा सा अर्धा स अधिक स त्याला स ला आचा काना सा सा सिट्टी हलंत ट अधिक ट आणि ट ला दीर्घ वेलांटी टी शिट्टी प्रत्ये ते अर्धा त अधिक य आणि त्याला य ला ए ची मात्रा ते ठीक आहे। कुकर च्या च अर्धा च अधिक य आणि त्याला या च आ च्या काना या द्या द अधिक य अधिक य ला आ च्या काना या ठीक आहे। आता वचन ठीक आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, याच्या नंतर आपण पुढील तासिकेमध्ये पुढील भाग घेणार आहोत। धन्यवाद।